नमस्कार, मी संकेत आवटे। मार्केटमध्ये कशी सुरुवात करायची? सोप्या भाषेत समजा, आता मार्केट सुरू होणार आहे किंवा आता मार्केट क्लोज झालेलं आहे, मार्केट सुरू झाल्यानंतर मी ट्रेड कसा घ्यायचा? किंवा अचानक मार्केट सुरू झालं आणि मी काहीतरी बाय सेल करतोय, याला काही अर्थ आहे का? प्री मार्केट अनालिसिस किंवा पोस्ट मार्केट अनालिसिस हा काय प्रकार असतो, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असणार आहे आणि बरेच लोक हे करत नाहीत। एकदा चार्टवर फक्त 5 ते 10 मिनिटं द्या, त्यानंतर तुम्ही एक अंदाज बांधू शकता की मार्केट काय करू शकतं आणि तसंच करायचं का, हे मार्केट चालू झाल्यानंतर डिसिजन घ्यायचं आहे। बऱ्याच गोष्टी आहेत, इन डेप्थ मी सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात। पहिलं काम, ओव्हरऑल मार्केटमध्ये न्यूज काय सुरू आहेत, कुठल्या सेक्टरबद्दल काय न्यूज सुरू आहेत, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह। जनरल न्यूज सुरू असतील, रेग्युलर न्यूज सुरू असतील, रेग्युलर मार्केट जसं सुरू आहे तसंच न्यूज आहेत, जास्त घाबरण्याची गरज नाही किंवा त्याला जास्त इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाही। बट एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरबद्दल मेजर काहीतरी न्यूज येते, क्रूडबद्दल मेजर काहीतरी न्यूज येते, बँकिंग सेक्टरबद्दल अचानक रेपो रेट वाढवले, गव्हर्नमेंट रिलेटेड काहीतरी अचानक मोठी न्यूज येते, किंवा एखाद्या सेक्टरला मोठा इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटने दिला किंवा त्या सेक्टरबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ॲक्शन घेतले त्याबद्दल काही न्यूज असेल तर त्याला तुम्ही स्ट्रॉंगली बघायला हवं आणि त्याला कन्सिडरही करायला हवं, बिकॉज ती न्यूज मार्केटला खाली किंवा वर घेऊन जाऊ शकते। सो जसजसं तुमचा एक्सपिरियन्स मार्केटमध्ये वाढत जाईल तस तसं तुम्हाला कळेल की कुठल्या न्यूजचा मार्केटवर किती इम्पॅक्ट होतो। जर एखाद्या सेक्टरमधल्या पर्टिक्युलर मोठ्या 2-3 स्टॉकचा रिझल्ट असेल तर त्याला तुम्ही सिरियसली घ्यायला पाहिजे। जसं HDFC बँक, रिलायन्स असेल, ICICI बँक असेल, हे मोठमोठे जे हिरो आहेत त्यांच्यावर तुमचा फोकस पाहिजे, कारण मार्केटमध्ये त्यांचं वेटेज हेवी आहे, ते जसा परफॉर्म करतील त्याप्रकारे त्या डायरेक्शनमध्ये मार्केट मूव्ह करत असतं। सो पहिला न्यूज तुम्ही ट्रॅक केली, त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ग्लोबल मार्केट कसा परफॉर्म करत आहे, S&P 500 कसा परफॉर्मन्स करत आहे हे तुम्हाला बघायला हवं, नॅसडॅक बघू शकता तुम्ही कसा परफॉर्म करत आहे त्यावरून अंदाज घेऊ शकता, SGX निफ्टी काय करतोय याचा सुद्धा तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की मार्केटची डायरेक्शन काय सुरू आहे। इंडियन मार्केट ऑलमोस्ट त्याला फॉलो करतं किंवा त्याच पॅटर्नमध्ये परफॉर्म करतं किंवा मुवमेंट दाखवत असतो, सो त्याला तुम्हाला ट्रॅक करावं लागेल आणि त्याप्रमाणे मार्केटची मुवमेंट आपल्याही होऊ शकते। होणारच असं बिलकुल नसतं, बट मॅक्सिमम टाइम्समध्ये त्या डायरेक्शनमध्ये आपलंही मार्केट मूव करतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। यानंतर पुढचा मेजर पॅरामीटर येतो, तो म्हणजे चार्टवरून ॲनालिसिस करणं। पहिला मी बेसिकली डेली टाइमफ्रेम वापरतो, या डेली टाइमफ्रेममधून तुम्हाला कळेल की मार्केट तरी वर जात आहे, यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स आहे का? नाही। कधीही मार्केट एकाच डायरेक्शनमध्ये सलग वर जात नाही, मार्केटची टेंडन्सी काय असते? अप डाऊन, हायर हाईज लोअर हाईज, असं बनवत मार्केट वर जात असतं, लोअर लोज बनवत मार्केट खाली येत असतं। सो दिस इज इन अप ट्रेंड, मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये जात आहे, त्यातल्या त्यात ही जी ग्रीन कॅन्डल आहे याला इग्नोर करा, याला बघू नका, बिकॉज ही कॅन्डल आज बनली आहे। ही कॅन्डल बनण्याआधी मी कसं अनालिसिस केलं होतं हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। बेसिकली याच्या आधी एक रेड कॅन्डल बनली, या रेड कॅन्डलने याला रेझिस्टन्स फेस केला, दॅट्स वाय मला वाटत होतं की ही रॅली कंटिन्यू होऊ शकते आणि मार्केट एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये जाऊ शकतं। डेली टाइमफ्रेममध्ये मला छोटीशी निगेटिव्हिटी यामध्ये पाहायला मिळत होती, आता पुन्हा जर याच्या पुढे ग्रीन कॅन्डल अशी बनली तर या लेवल्स ब्रेक करून मार्केट वर जाऊ शकतं आणि त्यासाठी थोडस कन्सॉलिडेशन एक्सपेक्टेड आहे। मे बी 1-2 कॅन्डल अजून इथं बनू शकतात, 3 कॅन्डल बनू शकतात आणि छान असा ब्रेकआउट देऊन मार्केट पुश होऊ शकतं अपसाइड, अदरवाइज इथून डाऊनसाइड सुद्धा पुश होऊ शकतं जर कॅन्डल खाली ओपन झाली तर। दोन्ही सिच्युएशनवर डिपेंडेंट असतील, आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे, मार्केट जसं चालेल तसं आपल्याला अनालिसिस करावं लागेल। मी 1 तासाच्या टाइमफ्रेममध्ये जेव्हा याला कन्वर्ट करेन ना तेव्हा एक मला बेसिक आणि ब्रॉडर आयडिया येईल की आता मार्केटमध्ये काय सुरू आहे। दोन काम मी करणार, पहिलं इथून 6 तारीख सुरू झाली, ही 7 तारीख आहे, यामध्ये एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ करेन आणि ही महत्त्वाची ट्रेंडलाईन असेल, याला 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये अजून चांगलं पिक्चर तुम्हाला क्लिअर होणार आहे। ही ट्रेंडलाईन जशी मी ड्रॉ करेन ना तसं मला कळेल की हा मेजर सपोर्ट झोन असू शकतो, शब्द वापरतोय मेजर बिकॉज आवरली टाईमफ्रेममध्ये आपण याला चेकआउट करत आहोत, पण जर या दिवसाला तुम्ही कन्सिडर केलं 5 तारखेला तर 5 तारखेला क्लिअर ब्रेकआउट आहे आणि हा परत एक रिट्रेसमेंट देतोय, परत रिट्रेसमेंट देऊन मे बी या लेवलला टच करण्यासाठी मार्केट येऊ शकतं आणि पुन्हा इथून अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं। दिस इज द आवर बेसिक अनालिसिस, या बेसिक अनालिसिसमधून मला पिक्चर क्लिअर होतं की दादा मार्केट खाली येऊ शकतं, नो डाऊट तो परत
ट्रेंड चेंज करेल की नाही दुपारनंतर, काय सरळ खाली जाईल, या लेवल्स ब्रेक करेल, आय डोंट नो. या दोन कंडिशन्स असतात, एक तर मार्केटनी प्रॉपर रिस्पेक्ट करणं लेवलला आणि वर जाणं, याला म्हणतात प्रॉपर प्राईज ॲक्शन. दुसरी गोष्ट होऊ शकते, ब्रेकआउटच झालाय ना तर हा फॉल्स ब्रेकआउट असू शकतो. या फॉल्स ब्रेकआउटमध्ये लोकांच्या एंट्र्या घेतल्या जातील, जाणून बुजून त्यांना अडकवलं जाईल आणि मार्केट सडनली इथून क्रॅश होत राहील, ही पॉसिबिलिटी सुद्धा आहे. होणार काय हे मला माहिती नाही आहे, या पूर्ण दिवसाचा अंदाज मला बिलकुल नाही आहे, पण मी माझा होमवर्क क्लिअर करून ठेवणार. सो बेसिकली मी पहिला आयडिया काय बांधली की मार्केट खाली येऊ शकतं, कुठंपर्यंत येऊ शकतं आय डोंट नो. माझा प्राइमाफेसी अंदाज हा आहे, इथून मे बी सपोर्ट घेऊन हा वर जाऊ शकतो. तर हा इथंपर्यंत आला नाही का आला नाही याचा अंदाज तुम्हाला मी 5 मिनिटाच्या टाइमफ्रेममध्ये देतोय. बाय द वे हे सगळं मी हवेत गोळ्या वगैरे मारतोय का किंवा मी इम्प्लिमेंट या गोष्टी करतोय की नाही, तर डेफिनेटली करतोय. पोझिशन्समध्ये जातो, इथं जर तुम्ही बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइमफ्रेममध्ये मी हे ट्रेड घेतले होते सकाळीच. हे कसं प्रूव्ह होईल तर तुम्ही जाऊ शकता इथं, संकेत आवटे नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, ऑलरेडी यावर मी लाईव्ह येतो, इवन मराठी संकेतवर पण लाईव्ह सेशनमध्ये हे दिसतं, पण मेजॉरिटी आपले ऑडियन्स कुठले आहेत हिंदी आहेत. सो हिंदी ट्रेडर आणि मराठी लोकांना पण हिंदी समजतं, सो दॅट ते सगळे व्हिडिओज इथं असतात. तुम्ही या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून ठेवा, इथं ते व्हिडिओज पाहत जा. मी रोज लाईव्ह येतोय आणि इथं क्लिअरली तुम्हाला सांगतोय की मार्केटचा ट्रेंड काय आहे, कसा आहे, हे तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवून घेतलेला हा ट्रेड आहे. 1 लाख रुपयाचं कॅपिटल वापरून मी 20,000 प्रॉफिट कमवलेला आहे. हे वारंवार मी तुम्हाला सांगतोय की मी 1 लाखावर कसा ट्रेड करतोय, कसं कसं कॅपिटल मी विड्रॉ करत जातो, हे सुद्धा लाईव्ह तुम्हाला दिसतं, हे पण लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी 5 मिनिटाच्या टाइमफ्रेममध्ये आलो तेव्हा मला एक पिक्चर क्लिअर झालं की जो 5 तारीख होती किंवा या 5 तारखेला जशा प्रकारे मार्केटनी मुवमेंट दिली त्या प्रकाराला क्लिअर आपण कन्सॉलिडेशन म्हणू शकतो, अदरवाईज रेंज बाउंड मार्केट म्हणू शकता. या रेंजमधून जर मार्केट खाली येत असेल तर इट विल बी कंटिन्यू हिज डाऊन ट्रेंड आणि मार्केट सलग खाली पडू शकतं, हा प्राइमाफेसी अंदाज झाला. ब्रेकआउट दिला तर प्रश्नच नाही. समजा इथं मार्केट क्लोज झालंय ना, इथं कुठेतरी ओपन झालं आणि यानं जर ब्रेकआउट देऊन थोडीशी रिट्रेसमेंट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न केला तर तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. बेसिकली मला पिक्चर क्लिअर झालं की मार्केट फ्लॅट ओपन होत आहे, थोडंसं वर जाऊ शकतं किंवा थोडंसं वर जाण्याचा पण माझा अंदाज सकाळी नव्हता. बी फ्रँक, मार्केट ॲक्च्युली थोडंसं वर गेलं, थोडेफार मला लॉसेस दिसत होते, ॲक्च्युली स्टॉप लॉस माझा इंटॅक्ट होता, 4 ते 5 रुपयांनी माझा स्टॉप लॉस फक्त वाचला आहे, अदरवाईजच स्टॉप लॉस पण हिट झाला असता. जरी स्टॉप लॉस हिट झाला असता तरीसुद्धा मी याच्या ब्रेकडाऊनला परत एंट्री घेतली असती, हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. सो माझा पहिला अंदाज थोडासा चुकला सकाळी की मार्केट इथून वर जाईल, माझी अपेक्षा होती थोडंसं असंच काहीतरी करून इथून यानं खाली यायला पाहिजे, अदरवाईज ही रॅली सलग कंटिन्यू करून थोडी रिट्रेसमेंट देऊन परत यानं खाली यायला हवं होतं. पण एक्झॅक्ट मी म्हणतोय तसंच मार्केटमध्ये होईल असं 100% होत नाही. सो दॅट माझं पिक्चर क्लिअर होतं की मला इथं शॉर्ट करायचं आहे किंवा डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. समवेअर अराउंड इथं कुठेतरी आपण एंट्री घेतली, डाऊन साईडचे ट्रेड घेतले, इथं आपण स्टॉप लॉसेस लावलेले होते, ऑलमोस्ट या रेंजला आपला स्टॉप लॉस जात होता कारण इथं आला, थोडंसं वर गेला तर हा रॅली कंटिन्यू करेल, ही काळ्या दगडावरची रेग आहे, इथं येऊन तो रिव्हर्स होईल एवढा अंदाज आमच्याकडे नाही किंवा एवढं चांगलं लॉजिक मी लावू शकत नाही की एक्झॅक्ट रेझिस्टन्सला जाऊन बरोबर तो खाली येणार नाही. असं होणं पण खूप कमी असतं कारण इथे स्टॉप लॉसेस लोकांचे प्रचंड पडलेले असतात आणि इथं जाऊन मार्केटला खाली येणं एवढं सोपं नसतं. तो हिट करणारच, छोटा ब्रेकआउट देणारच, मग खाली येऊ शकतो, त्याला आपण ॲक्सेप्ट करू शकतो. त्यामुळे मार्केट इथून सलग खाली आलेलं आहे हे मी ड्रॉ करून ठेवलं. याच्यासोबत अजून एक ट्रेंडलाईन मी बनवून ठेवली होती मार्केट ओपन होण्याआधीच, मी तुम्हाला सांगितलं होतं जाऊन बघू शकता, व्हिडिओ तसाच आहे. असं काहीतरी बनेल, ही जर ट्रेंडलाईन ब्रेकआउट होत असेल तर आणि तरच तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. यानंतर अजून एक ट्रेंडलाईन बनत होती, ती ट्रेंडलाईन अशी होती, या ट्रेंडलाईनला मार्केटने रिस्पेक्ट करायलाच हवा, म्हणजेच दोन्ही ट्रेंडलाईन ॲज अ रेझिस्टन्स ॲक्ट करतील. जर समजा इथून 6 तारीख तुमची सुरू झाली आहे, मार्केट या कॅन्डलपासून सुरू झालं आहे, इथून वर जायचं असेल ना तरीसुद्धा या खालच्या ट्रेंडलाईनलाच तो रेझिस्टन्स फेस करेल, अदरवाईज या वरून येणाऱ्या कॅन्डलला किंवा या वरून येणाऱ्या ट्रेंडलाईनला, या बऱ्याच कॅन्डल आहेत, या कॅन्डलच्या ट्रेंडलाईनला रेझिस्टन्स फेस करेल आणि इथून परत तो डाऊन ट्रेंडमध्ये कंटिन्यू होऊ शकतो. दिस इज अवर प्राइमाफेसी ॲनालिसिस आणि याच ॲनालिसिसला रिस्पेक्ट करत आपण तो ट्रेड घेतलेला होता. बाय द वे अजून याच्या थोडंसं तुम्हाला पुढे जायचं असेल तर सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल आपल्याला ड्रॉ करावे लागतील. सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल कुठून येणार या सगळ्या गोष्टींना मी क्लिअर करून टाकतोय. बेसिकली खूप मोठं रॉकेट सायन्स बिलकुल लावत आपल्याला बसायचं नाही आहे. इथं जे जे पॉईंट्स आहेत, ओव्हर टचड पॉईंट्स, मल्टिपल टचेस ज्या ज्या लेवलला आहेत,
त्या लेवलना तुम्हाला रिस्पेक्ट करत या लेवल्स अशा प्रकारे ड्रॉ करायचे असतात, सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल. जसं तुम्ही या लेवल्स ड्रॉ करत जाल तसं तुम्हाला हळूहळू पिक्चर क्लिअर होत जाईल की कुठे कुठे मार्केट जास्त टच घेत आहे, कुठं कुठं मार्केट मॅक्सिमम वेळेला धडकतं आणि तिथून परत खाली येतं, अशा प्रकारे तुम्ही या लेवल्स ड्रॉ करू शकता. एक स्टेप अजून ॲडव्हान्स जायचं आहे, अजून थोडंसं पिक्चर क्लिअर करायचं आहे, त्यासाठी एक काम करू शकता, ऑप्शन चेनमध्ये जाऊ शकता. ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की इथे ओपन इंटरेस्ट कुठल्या लेवलला जास्त आहे. सो दिस लेवल इज 18,600. 18,600 मॅक्सिमम स्टॉक धडकाधडकी करतो, सोप्या भाषेत बोलतोय मी, म्हणजेच मॅक्सिमम टच करतो, सपोर्ट घेतो, रेझिस्टन्स घेतो, सपोर्ट घेतो, रेझिस्टन्स घेतो, बिकॉज इथं ओपन इंटरेस्ट ह्यूज आहे. त्यानंतर थोडा कमी या लेवलला आहे, परत जास्त तुम्हाला 108,000 म्हणजे 18,500 पाहायला मिळतो. हा ओपन इंटरेस्ट बघून सुद्धा तुम्ही लेवल्स ड्रॉ करू शकता. सेम याच्या खालच्या लेवलला तुम्ही करू शकता, विच इज नियर अबाउट 18,800, आणि त्यानंतर 18,750 किंवा 18,700 लेवलला सुद्धा तुम्ही बघू शकता. सो या लेवल्सना जर तुम्ही डीपली ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला कळेल. बघा, 18,600 पहिला मी तुम्हाला दाखवतोय, 18,600 लेवल एक्झॅक्ट इथं आहे, ही लेवल मी ड्रॉ करतोय 18,600. या लेवलचा जाणून बुजून मी कलर चेंज करतोय, बिकॉज तुम्हाला त्याला ऑब्झर्व करणं एकदम सोपं जाईल. जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर मल्टिपल टचेस इथं तुम्हाला पाहायला मिळतील नियर अबाउट या लेवलला, बट मी काय केलं, थोडंसं ॲडव्हान्स जाऊन स्वतःचं डोकं लावून ही लेवल ड्रॉ केली आणि थोडंसं याला अजून खाली घेऊन आलो, बिकॉज एक्झॅक्ट मार्केट इथं येऊन टच होत आहे. कारण मार्केट जेव्हा त्याला टच करायला जाताना राऊंड फिगरला थोडंसं आत जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय, एखाद्या भिंतीला आपण धडकलं ना तर एक्झॅक्ट भिंत पाडण्यासाठी जिथंपर्यंत आपण प्रेशर लावतोय तिथंपर्यंत आपला हात राहत नाही. जेव्हा ती भिंत पडते तेव्हा थोडासा हात माझा अजून पुढे जातो. तसंच मार्केटचं पण आहे, ह्यूज स्ट्रॉंग सपोर्ट किंवा तो रेझिस्टन्स आहे, एकदा का त्याला थोडंसं आपण पुश केलं मार्केट अजून थोडं खाली किंवा अजून त्या लेवलपासून वर जाऊ शकतं, आणि त्या लेवल्स मी एक्झॅक्ट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट करावा लागेल आणि त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. एक्झॅक्ट लेवल्स आपण ड्रॉ केल्या आणि या लेवलना तो ब्रेक करून परत खाली गेला आणि एक्झॅक्ट जी लेवल आपण ड्रॉ केले तिथं यानं सपोर्ट घेतला. याच्या पुढं पण तो घेऊ शकला असता जर या लेवलला ब्रेक केला असता तर, पण मला त्याच्याशी देणे घेणं नाही आहे. आपण या लेवलच्या आसपास एक्झिट सुद्धा घेतले आणि 20% प्रॉफिट आज मार्केटमधून काढलंय. सेम गोष्ट तुम्ही इथून परत तो वर गेला असं कसं झालं, नाही हे आपण अनालाइज करू शकत नाही, कारण तो नंतरचा पार्ट आहे. मार्केटमध्ये रनिंग मार्केटमध्ये काय होईल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि बाय द वे, ओव्हरऑल ट्रेंड कुठला, अप ट्रेंड आहे, त्यामुळे मार्केटनी वर जाणंच अपेक्षित आहे आणि इथून मार्केट वरच जात आहे. बट आपण जो ट्रेड घेतोय तो छोट्या टाइम फ्रेममध्ये घेतोय. कधीही डोक्यामध्ये हे क्लिअर असायला पाहिजे की मार्केट वरच जाईल किंवा खालीच जाईल हे फिट असायला नको. मार्केट हेच अंतिम सत्य आहे, मार्केटला चालवणारी लोक आहेत आपण, मार्केट बरोबर चालणं हे महत्वाचं आहे. मी सांगतोय म्हणून मार्केट खाली जाईल किंवा मी सांगतोय म्हणून मार्केट वर जाणार असं कधीच होत नाही. आधीच डोक्यामध्ये ट्रेंड कधी फिट करायचा नाही. मग तुम्ही म्हणाल, पहिला तर सांगितलं की इथून मार्केट खाली जाऊ शकतं, आपण पुट घेऊ शकतो, इथून मार्केट वर जाईल कॉल घेऊ शकतो, डेफिनेटली घेऊ शकतो, पण तसं झालं नाही तर, जर समजा मार्केटनी या लेवल्स ब्रेक केल्याच नसत्या तर आपण तो ट्रेडच घेतला नसता, आपण कॉल साईडचा विचार केला असता. जर या ट्रेंडलाईनना यानं ब्रेकआउट करून वर जाऊन थोडीशी रिट्रेसमेंट देऊन परत वर जाण्याचा प्रयत्न केला असता तर आपण कॉल बाय केला असता. म्हणजेच काय, थोडंसं निगेटिव्हली बोलतोय पण आपण सरड्यासारखं मार्केटमध्ये काम करायला पाहिजे, रंग बदलत राहायला पाहिजे. अपसाईड असेल तर आपला रंग ग्रीन असायला पाहिजे, मार्केट डाऊन साईड जात असेल तर आपला कलर रेड असायला पाहिजे. हेच मार्केटचं अंतिम सत्य आहे आणि ज्याला हे समजलं तो डेफिनेटली मार्केटमधून पैसा काढतो. आणि या सगळ्यासाठी ना फक्त 5 मिनिटं लागतात, ती काढायला शिका. शिकायचं असेल, इन डेप्थ नॉलेज हवं असेल तर रीच मी तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड करतो. या नंबरला कॉल करा, इन डेप्थ मी तुम्हाला शिकवतो की मार्केटमध्ये कसे ट्रेड करायचे असतात, बाय सेल कसं करायचं असतं, कधी करायचं, स्टॉप लॉस कुठे, स्कॅल्पिंग कसं करायचं, लगेच एंट्री घेऊन लगेच एक्झिट कशी घ्यायची, 2 ते 3 मिनिटांमध्ये 10-20% प्रॉफिट कसं कमवायचं असतं, हे एक्झॅक्ट मी तुम्हाला डीपमध्ये शिकवतो. या नंबरला कॉल करून जॉईन करू शकता. यालाच थोडीशी आपण भर घालू शकतो आणि पुढचा आपला पॉईंट येतो चार्ट पॅटर्न. स्क्रीन क्लिअर करतोय, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे चार्ट पॅटर्न क्रिएट झाले आहेत. आता बऱ्याच लोकांना चार्ट पॅटर्न म्हणजे काय माहिती नसेल तर त्या लोकांसाठी सांगतोय, टेक्निकल अनालिसिस, या प्रत्येक कॅन्डलचा काही ना काहीतरी अर्थ आहे, मग तो मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, हॅमर, शूटिंग स्टार काहीही असेल, या प्रत्येक कॅन्डलचे बारसे झालेले आहेत.
जेव्हा जेव्हा या कॅन्डल्स बनतात तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये तशा तशा हालचाली होतात. नो डाऊट त्या फेल पण होऊ शकतात, काही हरकत नाही आहे, पण याची ॲक्युरेसी प्रचंड जास्त आहे. जर मला ही कॅन्डल्स सांगत असेल की साहेब इथून मार्केट अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं, तर मग डेफिनेटली तुम्ही इथं बाईंग करू शकता. जर एखादी कॅन्डल इथं सांगत असेल की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट होणार आहे, देन अँड देन ओनली यू कॅन थिंक फॉर पुट साईड ट्रेड आणि खूप चांगलं हेवी प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं. यालाच म्हटलं जातं मल्टिपल कन्फर्मेशन्स, म्हणजेच न्यूज, ओव्हरऑल अनालिसिस, चार्ट पॅटर्न, सपोर्ट रेझिस्टन्स आणि त्याचबरोबर कॅन्डल स्टिकची मुवमेंट, या सगळ्यावरून एक बेस्ट अंदाज तुम्ही बांधू शकता आणि फायनली ट्रेड सुद्धा घेऊ शकता. याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करायला शिका, प्रॅक्टिस करा, डेफिनेटली तुम्ही मार्केटमधून पैसा कमवू शकता आणि खूप इझी आहे. फक्त काय, दोन गोष्टी हव्यात, एक तर कन्सिस्टन्सी आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस. पैसा मार्केटमध्ये इम्पॉर्टंट नाही, या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर पैसा ऑटोमॅटिकली तुमच्या मागे लागतो हे बिल्कुल विसरू नका. डिमॅट अकाउंट नसेल तर या नंबरला कॉल करून डिमॅट अकाउंट ओपन करा. अशा व्हॅल्युएबल व्हिडिओज खरंच तुम्हाला आवडत असतील ना, तर मॅक्सिमम यांना लाईक करून मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करत जा, तरच मला सुद्धा अजून जास्त प्रेरणा मिळते अशा व्हिडिओज बनवण्यासाठी. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.